पदक पटकावले उंच उडी T64 प्रकारामध्ये प्रवीणने ही कामगिरी केली आहे. टोकियो पॅराऑलिम्पिक स्पर्धेमधलं भारताचं हे 11वं पदक ठरलं. पॅराऑलिम्पिक स्पर्धेतलं हे भारताचं यश. प्रवीण कुमारनं उंच उडीमध्ये पदक मिळवलेलं आहे. सुवर्णपदक त्याचं थोडक्यात हुकलं, मात्र पॅराऑलिम्पिक स्पर्धेतलं भारताचं हे 11वं पदक ठरलं आणि भारताच्या खात्यात आता एकूण 12 पदकं आहेत. सह्याद्रीची उंची म्हणजे कोलंबियात सापडलेल्या कोरोनाच्या म्यू व्हेरियंटमुळे जागतिक आरोग्य संघटनेची चिंता आता वाढली आहे. या व्हेरियंटवर लसींची परिणामकारकताही कमी आहे. B.1.621 असं या म्युटंटचं शास्त्रीय नाव आहे आणि म्यू या व्हायरसचा जागतिक प्रसार हा 0.1% असला तरी 39 देशांमध्ये हा विषाणू सापडलाय. टीबी रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची आता टेस्ट होणार आहे. पहिल्यांदाच असा विशेष प्रकल्प मुंबई महापालिका राबवत आहे आणि केंद्राच्या क्षयरोग मुक्त भारत मोहिमेला यामुळे हातभार लागणार आहे. मुंबईतल्या टीबी प्रसाराला या मोहिमेमुळे आळा बसेल. कोविड काळात अविरत सेवा देणाऱ्या क्षयरोग नियंत्रण संस्थेतल्या कर्मचाऱ्यांना कोविड भत्ता मिळणार आहे. मुंबईला टीबी मुक्त ठेवण्यासाठी क्षयरोग नियंत्रण संस्थेतले 450 कर्मचारी झटत होते आणि त्यांना कोविड भत्ता, सानुग्रह अनुदान, ओळखपत्र मिळणार आहे. पालिकेच्या आरोग्य समितीच्या बैठकीमध्ये हा निर्णय झालाय. ठाणे रेल्वे स्थानकातल्या काही रिक्षाचालक परप्रांतातून येणाऱ्या प्रवाशांना विना चाचणी थेट ठाणे आणि आसपासच्या शहरात आणतात. मात्र या रिक्षाचालकांविरोधात रेल्वे वाहतूक आणि स्थानिक पोलिसांकडून कोणतीही कारवाई केली जात नाही आणि त्यामुळे कोरोनाचा प्रसार वेगानं होण्याची शक्यता आहे. तिसऱ्या लाटेआधी उल्हासनगर मनपा डॉक्टरांची पदं भरणार आहे. कंत्राटी पद्धतीनं डॉक्टर, बालरोगतज्ञ आणि भूलतज्ञांची 9 पदं भरली जाणार आहेत. महापालिकेनं नुकतीच जाहिरात प्रसिद्ध केली आहे आणि यासाठी 7 सप्टेंबरला मुलाखती पार पडणार आहेत. नवी मुंबईमध्ये कोरोना रुग्णसंख्या पुन्हा एकदा घटली आहे. रुग्णसंख्या 50 ते 60 घरात कायम राहिल्यानं उपचाराधीन रुग्ण हे कमी झाले. महापालिकेच्या रुग्णालयामध्ये 187 तर खासगी रुग्णालयामध्ये 228 जणांवर प्रत्यक्षात उपचार सुरू आहेत. 219 जण घरीच उपचार घेत आहेत. कोल्हापूर शहरामध्ये कोरोनावर मात केलेल्या बहुतांश रुग्णांमध्ये ताप लागणं, अशक्तपणा जाणवणं, अंगदुखी, छातीत दुखणं अशी अनेक लक्षणं दिसतात आणि यावर उपचार करण्यासाठी कोल्हापूर महापालिकेनं शिवाजीपेठेमध्ये पोस्ट कोविड सेंटर सुरू केलेलं आहे. महाराष्ट्र आणि केरळमध्ये कोरोनाचे रुग्ण पुन्हा एकदा वाढत आहेत. त्यातच सणासुदीचे दिवस आता सुरू झालेत, त्यामुळे अधिक काळजी घ्या अशी सूचना नीती आयोगाचे सदस्य आणि टास्क फोर्सचे प्रमुख V.K. Paul यांनी केली आहे. सणासुदीचे दिवस आणि बदलणारं हवामान या दोन्हीमुळे लोकांना साथीचा त्रास होऊ लागलाय. शाळा सुरू करण्यासाठी शालेय शिक्षण विभागानं कंबर कसली आहे. राज्यातल्या शाळा कधी सुरू होणार हे निश्चित नाहीये, मात्र शाळांसाठी नव्या सूचनांची सुधारित नियमावली तयार करण्यात येते आणि त्यानुसार CSR निधीचा वापर करून राज्यातल्या प्रत्येक शाळेमध्ये हेल्थ क्लिनिक उभं केलं जाणार आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे